आणि वरसगाव या धरणातून खडकवास धरणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नाशिक मध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. तसेच जिल्हाभरात मुसळधार पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. गोदावरीला याच वर्षी सातवा पूर आला आहे. नदी आल्यांना पूर आल्याने याचा फटका खरीप पिकांना बसला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील नागरिकांचे कागदपत्र पाण्यात भिजल्याने व काहींचे वाहून गेल्याने कागदपत्रांशिवाय मतदान कसे करायचे हा प्रश्न पूरग्रस्तांपुढे समोर येत आहे. याविषयी जिल्हा प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा व्यक्त करत आहे. रिझर्व्ह बँकने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकांवर लावलेल्या निर्बंधामुळे पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती कर्मचाऱ्यांकडून वर्तवली जात आहे. डोंबिवलीमध्ये वसाहतीचे प्रमाण वाढत आहे. अशातच डोंबिवली कोपर दरम्यान रेल्वेतील गर्दीमुळे पडून 2 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अवघ्या 4 महिन्यात याच परिसरात असे 86 नागरिकांचे बळी गेले आहे. बनावट घड्याळांची निर्मिती करणाऱ्या पायधुनी येथील कारखान्यावर मुंबई पोलीस गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. त्यावेळी या टोळीकडून 1 कोटीची बनावट घड्याळे हस्तगत करण्यात आले. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे मुंबईकरांची पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. त्यामुळे वर्षभर मुंबईकरांना विनाकपात पाणी पुरवठा करणे आता महानगरपालिकेला शक्य होणार आहे. हिरकणीचे मुख्य पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने हिरकणीची भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश मापुसकर यांनी केले. आजवर तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट कार्डवर इंधन खरेदी केल्यास सवलती मिळत होत्या. पण आता येत्या 1 ऑक्टोबर पासून पेट्रोल पंपावर क्रेडिट कार्डवर इंधन खरेदी केल्यास सवलती मिळणार नाही. वधूवर सूचक मंडळ आणि ऑनलाईन मॅट्रिमोनी वेबसाईट यांना पालिकेकडे नोंदणी करण्याचे बंधन लागू करण्यात आले आहे. असे न केल्यास त्या ऑनलाईन वेबसाईटवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ऐसे ही ताज़ी खबरों के लिए हमारे संघर्ष न्यूज़ को सब्सक्राइब करें और नई अपडेट्स पाने के लिए बेल आइकॉन दबाना ना भूलें.